लक्षात घ्या, भाजपच्या आमदारांना सगळ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीच पुणेकर नागरिक कृतीने निमंत्रण दिलं होतं. त्या आल्यानंतर हेल्मेटचा कायदा हा बीजेपी सरकार सत्तेत मध्ये आल्यावर आलाय, त्यामुळे जो काही निषेध होणार तो बीजेपी सरकारचा होणार, कुठल्या एका पक्षाचा तो होत नाही. पण आमदार एवढ्या त्याच्यात पॅनिक झाले की तुम्ही आमच्या पक्षाचा माझ्या समोर निषेध करू शकत नाही, तर हे चुकीचं होतं. त्यामुळे थोडासा तो घोषणाबाजी म्हणा किंवा एकमेकांना बोलणं तेवढाच विषय झाला. त्या महिला आमदार आहेत, मी त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम केलेलं आहे. पुणेकर नागरिक कृती समितीमध्ये आमचे सगळे बंधू भगिनी सुज्ञ आहेत. फक्त त्यांना सांगत होते की जर आम्ही निषेध करायचा तर मग सरकारचा नाही करायचा तर कुणाचा करायचा, हा फक्त जाब त्यांना विचारला. आणि त्यांना बोलायचं नसेल तर त्यांनी इथून जावं. कारण का, पुणे शहरामध्ये 8 आमदार आहेत, 2 एक पालकमंत्री आहे, 1 खासदार आहेत. ते लोकप्रतिनिधी आहेत, आता निवडून आले ते बीजेपीच्या ह्याच्यावर, पण कामं तर त्यांनी लोकांची केली पाहिजे. पक्षविरहित ती त्यांच्याकडनं होत नाही. एकही लोकप्रतिनिधी तर येत नाही आणि एक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी येतो आणि अशा पद्धतीने आमचं आंदोलन दडपण्याचं संपून टाकण्याचा प्रयत्न करतो, तो आम्ही हाणून पाडला. म्हणून आम्ही आमदार ताईंना विनंती केली, ताई तुम्ही आलात त्या वाट्याने परत जावा आणि मुख्यमंत्र्यांना साकडं घालता आलं तर घाला, एवढंच आमच्या पुणेकरांचे आमदार म्हणून करता आलं तर करा, एवढंच आम्ही त्यांना निवेदन केलंय. आमच्यात कोणती फूट पडलेली नाहीये, आम्ही सर्व पक्षीय आहोत. त्या सर्व पक्षीय मध्ये बीजेपीचे 2 कार्यकर्ते आहेत, त्यातल्या एका कार्यकर्त्याला मे बी माणूस हे दाखवावं लागतं की आमदार आम्ही तुमच्यासाठी आहोत, तो त्याचा केविलवाना प्रयत्न होता, पण त्याच्यामुळे आमच्यात फूट पडणार नाही. अजूनही आम्ही सगळे एक आहोत आणि यापुढे बघताल तुम्ही, हेल्मेट सक्ती ही पुणेकर नागरिक कृती समितीने रद्द केलेली करून घेतलेली असेल.